आमचे बरोबर आसात समीर मधुकर नायक, जे जिल्हा परिषद इलेक्शनाक उभे रावले आसात वेलिंग प्रियोळ ह्या मतदारसंघातल्यान. समीर बाब, पयलो क्वेश्चन तुमकां, की तुमकां लोकांनी मुखार हाडलो की तुमचं स्वतःचे मन आशिल्ले ZP इलेक्शन लढपाक? आमकां म्हाजे कडेन खुबशे लोक येयल्ले हांगा, तेंच्यांनी सगळ्यांनी म्हाका सांगले हे फावटी हे हांगा जाला ते बरोबर न्ही. सो ऑलरेडी हांगा जे कोण आतां फॉर्म भरले ते ऑलरेडी खंय ना खंय पोझिशनाचेर आसा, आनी हेका लागून आमकां सगळे त्रास जातले. सो हे फावटी आमी कितें तरी चेंज करुया, सो तुमी रावा उबे म्हणून, तेका लागून हांव कॅन्डिडेट म्हणून फॉर्म भरला. पण यूथ सपोर्ट सगळं तुमचे बरोबर आसा? यूथ आणि जाणटे सगळे लोक येयले म्हाजे कडेन, इवन सगळे पठारातले आपले पुणे मडकय खुबशे फ्रेंड्सांनी म्हाका सांगले तुझ्या शिवाय आमकां पर्याय ना आतां सध्या तरी, कित्याक यूथ असो आमचे कडेन आनी कोण ना, आमचे कडेन आनी तशे भुरगेय ना कोण, सो तुमी मातशे फुडाकार घेया म्हणून, तेका लागून हांवें नॉमिनेशन फॉर्म भरला. समीर बाब, दुसरो प्रश्न तुमकां, जेन्ना इलेक्शन डिक्लेअर झाले आणि तुम्ही नॉमिनेशन फाईल केली, तुमकां विड्रॉ करपाक पॉलिटिकल प्रेशर तुमचेर कांयच येऊ ना? भरपूर येयलो प्रेशर, खूप जाणांनी म्हाका प्रेशरायज केलो तुम्ही रावू नका, आमकां लज जातली अशें सांगले, पण लोकांनी म्हाका भरपूर कॉन्फिडन्स दिलो, किती सपोर्ट दिलो की तुम्ही रावा, आणि लोकांच्या कॉन्फिडन्साक लागून हांव सारखो म्हणजे सारखो ठाम रावलो, म्हणजे हांव आनी हेच्या फुडें फाटी घेवचो ना. आणि माझो बापूय सुद्धा राजकारणात आशिल्लो पहिली, मधुकर नायक म्हणटा तो, कदंबाचो व्हाईस चेअरमॅन आशिल्लो हेच्या पहिली. सो तेणे सुद्धा लोकांची भरपूर कामां केल्या, ती एक म्हाका एडवांटेज मेळ्या, आणि लोकांनी म्हाका सांगले की नाही बापाय सारखो तूय जा, आणि सागर माझो भाव तोय बीन हांगा भरपूर लोकांक हेल्पूय करता, आणि कोणाकूय तुम्ही विचारल्यार कोता येता पुणे जावं मडकय, सगळे लोक आमकां वळखता आम्ही कसे मनीस ते. सो तेका लागून लोकांच्या सपोर्टाक लागून हांवें म्हटलें आनी फाटी घेवचो ना, आणि हांव फाटी सरपाना. तिसरो प्रश्न तुमकां, यूथ एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगारा खातीर तुम्ही किती करतले तुमच्या मतदारसंघात? माझ्या मतदारसंघात सध्या आता दोन हे येतात इंडस्ट्री, एक येतात कुंडे इंडस्ट्रियल इस्टेट आणि दुसरी येतात मडके इंडस्ट्रियल इस्टेट, आणि इथून जायत्यो कंपनी आसा तितून तुका खूपशे जॉब्स मेळटा. आणि सगळ्यात पहिले हांव पळयतलो म्हणजे आमच्या गावच्या लोकांक थंय व्हरून सगळ्यांक जॉबाक लावपाचे, प्रत्येक कंपनीन वचून हांव पळयतलो कितले त्यांचे जॉब अवेलेबल आहा, तेंका वेकन्सी कितले आहा, आणि थंय आमचे जर भुरगे कॅपेबल आसा त्या पोस्टाक जाल्यार तो कॅपेबल पोस्ट आमच्याच भुरग्यांक जाय, हे तेंका हांव सारखो फोर्सान सांगतलो, हे माझे सगळ्यात पहिले धोरण असतले. समीर बाब, चौथो प्रश्न तुमकां, गावच्या जाणटे म्हणजे सिनियर सिटीजना खातीर तुम्ही किती चितला? तेंका लागून हांवें चितलं अशें एक डे केअर सेंटर ओपन करतलो, कित्याक आज हांव डोर टू डोर कॅम्पेनिंग करतां, सो हांवें खुबशे जाग्यार पळयल्या अशे जाणटे लोक आमचे आसा पळय, ते बेश्टेच बसून आसता, तेंचो टायमपास जायना, सो तेंका लागून एक कसले गेम्स कितें आसतल्यो म्हणजे बसून खेळपाच्यो, त्यो तेंका खातीर एक डे केअर सेंटर, आनी तेंका थंय रिफ्रेशमेंट आनी कितें मेळटा पळय गव्हर्मेंटाचे थ्रू, ते तेंका हांव सगळे अवेलेबल करून दितलो अशें हांवें चितलां. पांचवो प्रश्न, आता तुम्ही प्रचाराक सगळ्याक भोवले, जाल्यार तुमकां किती दिसता की खंयचो इश्यू तुम्ही निवडून पहिली हातीन घेतले? आता हांव खुबशे कडेन भोवलो पळय न्ही, तेन्ना म्हाका अशें दिसले खूब कडेन कचरो पडलेलो आसता, ते सगळ्यांत पयली हांव स्वच्छ भारत अभियान ते हातीन घेतलो, आनी खुबशे लोक म्हणटा आमचो म्हणटा ड्राय सगळे गार्बेज कलेक्ट करता, वेट व्हरपाक तरी काय अजून प्रोविजन ना. सो म्हाजे म्हायती प्रमाणे म्हाका खबर आसा की हे आतां वेटाकूय खुबश्यो मशिनरी येयल्या, वेट जो आमचो कचरो आसता तो हे करपाचो, मिन्स ते तो वेट गार्बेज जो आसा तो ट्रीट करपाक तेकाय मशिनरी आसा, आणि ते हांव तिनूय पंचायतींक आमच्या ज्यो ZP फंडातले जे पैसे मेळटा की नाही फंड्स येता तो तिनूय पंचायतींक त्यो मशिनरी हाडून दितलो, आणि पंचायतींक सांगतलो जसे तुम्ही ड्राय कलेक्ट करता तसे वेटूय कलेक्ट करा म्हणून. तशेंच हांवें पळयल्या खुबशे कडेन अजून रस्ते सारके ना, गटर सारकी ना, सो तेंका ते गटरांक सगळी सारकी गटर सारकी बांदून वयल्यान लादयो घालपाक खुबशीं बायलां बोवाळ घालता, आमच्या दारांच्यान गटर व्हांवता पूण तेंचेर कांय ना, आनी जळारी सगळीं आमच्या घरांत येता, आनी शी घाण येता, आमकां रावपाक जायना, अशे खुबशे लोकांचे प्रॉब्लेम्स आसा, ते सगळ्यांत पयली हांव सॉल्व करतलो. रोड बीन आसा पळय जे आतां रोडाचे म्हटले हांवें पळय, तशें रोडाचेय आमी खुबशे कडेन पळयले रोड आसा पूण तेका हे ना, म्हणजे आतां ते सिमेपाईन टू आमचे मारतोले येवपाक पुणेच्यान एक शॉर्टकट रोड आसा, ते आतां सांगता रोड रोलर जर वयल्यान सोडलो जाल्यार डायरेक्ट सकयल येता, हेच्या पयली ते ऑलरेडी रोड केल्लो आशिल्लो पूण आतांच तेंचो कित्याक देंवपाक लागलो ते म्हाका पळोवपाक जाय, आनी ते हांव सगळें मातशें एक लेवल करून ती चडटी जी वच आसा ती मातशी कमी करून दितलो, हे म्हाजे सारके मनान आसा आतां.
महिला वर्ग आणि महिला मंडळ जे ग्रुप्स असा त्यांच्या खातीर तुम्ही किती योजन करतले मुखार निवडून येतगीर? त्यांच्या खातीर हांव खुबश्यो अश्यो गव्हर्नमेंट ज्यो स्किमी आहा त्यो सगळ्यो त्यांच्या पर्यंत पावयतलो आणि त्यांच्या भितर एक सेल्फ एम्प्लॉयमेंट जनरेट करतलो. सो त्याच्या पासून त्यांना सगळ्यांक एक सेल्फ एम्प्लॉयमेंट मेळटलो आणि ती स्वतःचे काम घरात बसून करूंक शकता असे किने करतलो आणि त्यांना मागीर खंय भायर वचपाची गरज ना. लोक त्यांचे कडे येऊन किने वडतले जे किने खावपाचे आयटम असतात जावं बॅग्स एंड ऑल किने किने असतात ती त्यांच्या घरांच्यान त्यांच्यानी डिस्ट्रीब्यूट करपाची. त्यांना आणि दुसरे कडे व्हरून ती विकपाची गरज पडपाक जायना. जस्ट ऍड केली जाल्यार लोक त्यांचे कडे येऊन व्हरपाक जाय असे किने तरी करतलो. म्हणजे तुम्ही सरकारच्या सगळ्यो स्किम्स आणि जो फायनान्शियल एड असतो तो तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करतले? सगळं त्यांना प्रोव्हाइड करून दितले. जितले गव्हर्नमेंट स्किम्स आसा तितले ते महिला मंडळांक जे रजिस्टर ग्रुप आसा त्यांचे त्यांना सगळ्यो प्रोव्हाइड करून दिवपाचे हे म्हाका सामके मनापासून दिसता. समीर बाब तुमच्या खातीर सातवो प्रश्न. आयज जेन्ना मिडियाई प्रचार पळोवपाक भोंवता मडकय मतदारसंघात म्हणजे तुमचे जे मतदारसंघ आसा वेलिंग पिरियोल मडकय आयज पळोवपाक येता की ओ एक प्रेस्टीज इश्यू जाल्लो ओ मतदारसंघ जो आसा. एक्स मिनिस्टर प्रेझेंट मिनिस्टर आणि प्रेझेंट एमएलए सगळे भोंवपाक लागल्या आणि खूपसो पॉलिटिकल इंटरफेरन्स हांगसर दिश्टी पडटा. सो हेजेर तुमचे किती मत आसा आणि तुम्ही तुमची वाटचाल हितूंतल्यान कसे काढतले? म्हाका हितून कांयच फरक पडना कोणी कितलोय प्रेशर घातलो कितलोय पॉलिटिकल इन्फ्लुएन्स हाडलो कित्याक हांव रावला लोकां खातीर आनी लोकांनी म्हाका दवरला. जे लोक जे म्हाका कॉल दितले ते म्हाका मान्य आसा आनी लोकांक खबर आसा समीर मधुकर नायक हो भुरगो कसो तो आनी लोकांक सगळ्यांक जाय आयज यंग जनरेशनांतलो कोणीय तरी एक लिडर जाल्लो आनी लोक म्हाका तेच नदरेन पळयता आनी हांव लोकांक जर जाय सारकोच मनापासून जाल्यार लोक म्हाका ते नदरेन पळोवन म्हाका वोट करतले अशी म्हाका आशा. तुमचे फायनल रिक्वेस्ट तुमच्या मतदारां कडेन कितें? म्हाजी लोकां कडेन एकूच रिक्वेस्ट आसा लास्ट येता ते 22 तारखेक लोकांनी सगळ्यांनी भायर सरोन म्हाजे जे विमान हे चिन्ह आसा ते विमानाचेर सगळ्यांनी शिक्को मारून म्हाका समीर मधुकर नायक म्हणटा तेका तेंच्यांनी सारकी तेंच्या आपुलकेचो हांव आनी लाडलो अशें समजोन सगळ्यांनी म्हाका मत मारचें आनी म्हाका निवडून दिवचें इतलेंच हांव लोकां कडेन मागतां.